हेलो स्टूडेंट्स, वी आर स्टार्टिंग विद द सेकेंड लेक्चर ऑफ द सेल स्ट्रक्चर एंड ऑर्गेनाइजेशन, चैप्टर नंबर 5, क्लास 11. सो यस्टरडे व्हाट वी हैव सीन इज व्हाट इज मीन बाय द सेल. हु वाज द फर्स्ट हु इन्वेंटेड द और क्वाइन द नेम सेल, देन डिफरेंट नेम ऑफ द साइंटिस्ट, एंड द मेन पॉइंट वी आर लर्न इज द पोस्टुलेट्स ऑफ मॉडर्न सेल थ्योरी. So we have to go through the modern cell theory and understand what are the postulates of the modern cell theory. काही सायंटिस्टची नावं आपण ऐकलेली आहेत, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपण बघितलेलं आहे. सो हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फाईन, नाव आपण जो पुढचा पॉईंट आता बघणार आहोत तो पॉईंट आहे 5.2, विच आर द काइंड्स ऑफ सेल्स. कुठल्या प्रकारच्या सेल्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात, आणि एक मेजर क्लासिफिकेशन ऑफ सेल ज्याला आपण प्रो कॅरियोट्स अँड यू कॅरियोट्स असं म्हणतो, ह्या दोन्ही प्रकारच्या सेल्स आपल्याला बघायच्या आहेत. सो ज्या सेल्स आहेत, ह्या सेल्सना आपण दोन प्रकारे डिवाइड करतो. एक आपण घेतो प्रोकॅरियोटिक सेल्स, प्रोकॅरियोटिक, आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतो आपण युकॅरियोटिक. आता हे जे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल्स आहेत, याच आपल्याला डिटेलमध्ये ह्या पर्टिक्युलर पॉईंटमध्ये बघायचे आहेत, विच इज कॉल्ड ॲज अ काइंड्स ऑफ सेल्स. सो दर मेजर टू काइंड्स ऑफ सेल्स, ह्या दोन टाईप आहेत सेल्स आहे ज्या प्रकारे आपण सगळ्या सेल्सना मेजॉरिटी डिवाइड करू शकतो, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. मग प्रोकॅरियोटिक सेल्स म्हणजे काय, तर प्रोकॅरियोटिक सेल कशाला म्हणायचं, काय असतात प्रोकॅरियोटिक सेल्स. ओके, सो वी आर कमिंग टू द पॉइंट विच इज अ प्रोकॅरियोटिक सेल, आणि हे थोडं आपण डिटेलमध्ये घेणार आहोत. प्रोकॅरियोटिक सेल्सबद्दल सगळे पॉईंट आपण जाणून घेणार आहोत. हा पॉईंट झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना क्लिअर होईल की व्हॉट इज मीन बाय द प्रोकॅरियोटिक सेल. द सेल इन प्रोकॅरियोट्स कॅन शो द मेन फीचर्स, लाईक इट हॅज अ केमिकली कॉम्प्लेक्स प्रोटेक्टिव्ह सेल एनवलप, but it does not have well defined nucleus and other membrane bound cell organelles. ओके, काय सांगितलं आहे बघा. आता ऑर्गॅनल्स म्हणजे काय, तर एखाद्या सेलमध्ये जे आतमध्ये वेगवेगळे पार्ट्स प्रेझेंट असतात, ऑर्गन्स प्रेझेंट असतात. ठीक आहे, समजा ही सेल आहे आणि या सेलमध्ये आत असणारे वेगळे जे पार्ट्स आहेत, वेगळे ऑर्गन्स आहेत, याला आपण एकत्रितपणे सेल ऑर्गॅनल्स असं म्हणतो. इज आर कॉल्ड ॲज अ सेल ऑर्गॅनल्स. मग प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये महत्त्वाचे एक पॉईंट काय आहेत बघा, की पहिली गोष्ट म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल ज्या असतात यांच्यामध्ये डज नॉट हॅव द मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल्स. प्रोकॅरियोटिक सेल ज्या आहेत, प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये पहिलं जे कॅरेक्टर आहे की ते आहे ते सेल ज्या आहेत त्या फार प्रिमिटिव्ह असतात. सो दीज आर व्हेरी प्रिमिटिव्ह सेल्स. प्रिमिटिव्ह सेल्स म्हणजे काय, तर यांच्यामध्ये फार प्रायमरी लेवलला ऑर्गनायझेशन प्रेझेंट असतं, म्हणजेच ह्या खूप बेसिक सेल्स असतात, म्हणून याला प्रिमिटिव्ह सेल्स असं म्हटलं जातं. त्यानंतर सेकंड पॉईंट अबाउट द प्रोकॅरियोटिक सेल्स, इट डज नॉट हॅव मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल्स. मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल्स आर नॉट प्रेझेंट. मग हे सेल ऑर्गॅनल्स काय काय असू शकतात, याच्यामध्ये गोल्जी बॉडी असू शकते की ज्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्टिव्ह कोटिंग किंवा लेअर प्रेझेंट नाही, मेम्ब्रेन प्रेझेंट नाही आहे. त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया, अगेन मायटोकॉन्ड्रियाला देखील वॉल नसते, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मेम्ब्रेन प्रेझेंट नसते. आणि सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला इथं नोट करायचा आहे, तो म्हणजे ह्याचा जो न्यूक्लियर आहे किंवा न्यूक्लियस आहे, हा जो न्यूक्लियस असतो, ह्या न्यूक्लियसला स्वतःची न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लियर मेम्ब्रेन ही प्रेझेंट नसते. सो इट डज नॉट हॅव वेल डिफाईन्ड न्यूक्लियर मेम्ब्रेन.
ओके सो इन जनरल तुम्ही प्रोकॅरियोटिक सेल्ससाठी काय काय लिहू शकता. पहिला पॉइंट म्हणजे इट इज व्हेरी प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल. सो पॉइंट नोट करा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोकॅरियोटिक सेल्स. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोकॅरियोटिक सेल्स याच्यामध्ये पहिलं पॉईंट तुम्हाला लिहायचं आहे, दीज आर प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल्स. दीज आर प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल्स. सेकंड पॉईंट तुम्हाला लिहायचं आहे की मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल्स आर नॉट प्रेझेंट, लाईक गोल्जी बॉडी, मायटोकॉन्ड्रिया यांना कुठल्याही प्रकारचे मेम्ब्रेन प्रेझेंट नसतात. आणि थर्ड पॉईंट जो आहे, यू कॅन कॉल इट ॲज अ थर्ड पॉईंट, इट डज नॉट हॅव अ वेल डिफाईंड न्यूक्लियस, ऑर द न्यूक्लियस डज नॉट हॅव न्यूक्लियर मेम्ब्रेन. ओके, डज नॉट हॅव वेल डिफाईंड न्यूक्लियस. हा तुमचा एक पॉईंट असेल, डज नॉट हॅव वेल डिफाईंड न्यूक्लियस. त्यानंतर अजून एक फोर्थ पॉईंट लिहून घ्या, द जेनेटिक मटेरियल इज इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओइड. ह्यांचं जे जेनेटिक मटेरियल असतं ते न्यूक्लिओइड ह्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतं. ही न्यूक्लिओइड काय असतं ते आपण बघणार आहोत नंतर. जेनेटिक मटेरियल इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओइड, दिस इज द फोर्थ पॉईंट यू कॅन राईट. ओके, सो दीज आर सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपण काही पुढचे नवीन पॉईंट बघतोय. पहिल्यांदा आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेले आहेत जे तुम्ही नोट डाऊन करून घेतलेले असतीलच. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट मी घेतो आहे तर सेल एनवलप. व्हॉट काइंड ऑफ सेल एनवलप प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक सेल्स. सो प्रोकॅरियोटिक सेल हॅज केमिकली कॉम्प्लेक्स प्रोटेक्टिव्ह सेल एनवलप हॅविंग ग्लायकोकॅलिक्स सेल वॉल अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन. सो प्रोकॅरियोटिक सेलमध्ये एक सेल एनवलप म्हणजे त्या सेलच्या भोवती एक एनवलप असतं, एक कवरिंग असतं. आणि हे जे कवरिंग आहे कशापासून बनलेलं असतं, हे बनलेलं असतं ग्लायकोकॅलिक्सपासून. आणि त्याची जी सेल वॉल आहे, जी पेशी भित्तिका आहे, सेल वॉल जी आहे ती आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन ह्या दोन्ही प्रेझेंट असतात. इन सम बॅक्टेरिया ग्लायकोकॅलिक्स ऑकर्स इन द फॉर्म ऑफ स्लाइम लेअर विच इज अ लूज शीथ. लूज शीथ म्हणजे काय, तर आपलं जसं हातावरती जी स्किन असते अशा प्रकारे ही स्किन त्या बॅक्टेरियावरती प्रेझेंट असते, त्याला एक स्लाइम लेअर किंवा लूज शीथ असं म्हणतात. आणि काही बॅक्टेरिया, अदर बॅक्टेरिया मे हॅव अ थिक अँड टफ कवरिंग कॉल्ड ॲज अ कॅप्सूल. आणि काही बॅक्टेरियांच्या मध्ये मात्र, जसं की आपल्या मेडिसिन, आपण मेडिकलमध्ये गेल्यानंतर काही कॅप्सूलच्या फॉर्ममध्ये गोळे येतात बघा, ज्याच्यावरती प्लास्टिकसारखं असं कवरिंग असतं, अशा प्रकारचं कवरिंग असणारे थिक आणि टफ कवरिंग देखील काही बॅक्टेरियावरती प्रेझेंट असतात प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. इट हेल्प इन प्रोटेक्शन ऑफ बॅक्टेरियल सेल. मग ह्या ज्या सेल एनवलप आहेत किंवा सेल वॉल आहे, हे जे सेल कवरिंग आहे, ह्याचं फंक्शन काय असतं, तर त्या बॅक्टेरियाला प्रोटेक्शन म्हणून त्यांनी काम करणं हे त्यांचं फंक्शन असतं. ठीक आहे, आता आपण डिटेलमध्ये बघूया सेल वॉल म्हणजे काय आणि सेल मेम्ब्रेन म्हणजे काय, ह्याच्याबद्दल काय नेमके पॉईंट दिलेले आहेत. सेल वॉलबद्दल काय सांगितलं आहे बघा, द ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया शो प्रेझेन्स ऑफ पेप्टिडोग्लायकॅन लेअर इन द सेल वॉल अँड ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया शोज प्रेझेन्स ऑफ म्युरेन इन द सेल वॉल. इट गिव्ज मेकॅनिकल स्ट्रेंथ टू द सेल. सेलला लागणारी एक मेकॅनिकल स्ट्रेंथ हे कोण प्रोव्हाइड करतं, तर ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये पेप्टिडोग्लायकॅन लेअर आणि ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये कोण प्रोव्हाइड करतं, म्युरेन प्रोव्हाइड करतं. आता हे जे पेप्टिडोग्लायकॅन आणि म्युरेन हे काय आहेत, हे दोन केमिकल आहेत ज्यांच्यापासून ही सेल वॉल बनलेली असते ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये. इथे एक छोटीशी नोट दिलेली आहे, ती नोट पण तुम्ही वाचून घ्या. ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया सेल वॉल इज मेड अप ऑफ टू लेअर्स, इनर लेअर अँड म्युरेन ऑर पेप्टिडोग्लायकॅन अँड आउटर लेअर ऑफ लिपोपॉलीसॅकॅराइड्स.
हे तुम्हाला पॉइंट अक्षरशः CET साठी लक्षात ठेवायचे आहेत. दीज आर द पॉइंट्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट अबाउट ग्रॅम पॉझिटिव्ह अँड ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. अगदी ह्यावरती तुम्हाला असं इक्वेशन असू शकतो, एखादा थेरी इक्वेशन की राईट द डिफरन्सेस बिटवीन ग्रॅम पॉझिटिव्ह अँड ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया, हे पण तुम्हाला तिथं लिहिता आलं पाहिजे. ओके, सो यू कॅन टेक इट ॲज अ असाइनमेंट की ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियामधले डिफरन्सेस लिहा. ठीक आहे, त्यानंतर येऊ आपण सेल मेम्ब्रेनकडे. व्हॉट इज मीन बाय द सेल मेम्ब्रेन? इट इज इनर मोस्ट कवरिंग ऑफ द सेल एनवलप, केमिकली कंपोज्ड ऑफ लिपिड्स अँड प्रोटीन्स. लिपिड्स म्हणजे काय? याच्यामध्ये फॅट्स येतात. ओके, फॅट्स आणि प्रोटीन्स यांच्यापासून हे बनलेले असते सेल मेम्ब्रेन. इट हेल्प इन इंटरसेल्युलर कम्युनिकेशन. इट हेल्प इन इंटरसेल्युलर कम्युनिकेशन म्हणजे दोन पेशीमधलं जे कम्युनिकेशन असतं किंवा दोन पेशीमधलं जे देवाणघेवाण असते त्याला आपण इंटरसेल्युलर कम्युनिकेशन म्हणतो. आणि ही सेल मेम्ब्रेन ह्या इंटरसेल्युलर कम्युनिकेशनमध्ये मदत करते. म्हणजेच फॉर एक्झाम्पल बघा, इथं एक सेल आहे आणि ह्याच्या बाजूला एक दुसरी सेल प्रेझेंट आहे. ज्यावेळी ह्या सेलमधून या सेलमध्ये काही ट्रान्सफर करायचं असेल, काही कम्युनिकेट करायचं असेल, तर त्यावेळेस ह्या सेल वॉल थ्रू केलं जातं किंवा सेल मेम्ब्रेन थ्रू केलं जातं. सो इट हेल्प इन इंटरसेल्युलर कम्युनिकेशन. सेल मेम्ब्रेन शोज इनफोल्डिंग्स कॉल्ड ॲज मेसोझोम विच हेल्प इन सेल वॉल फॉर्मेशन अँड DNA रेप्लिकेशन. ह्या सेल मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट असतात मेसोझोम. या मेसोझोमचं फंक्शन काय असतं? फॉर्मेशन ऑफ सेल वॉल अँड DNA रेप्लिकेशन. त्यानंतर द सायनोबॅक्टेरिया, हा एक बॅक्टेरियाचा प्रकार आहे सायनोबॅक्टेरिया नावाचा. सायनोबॅक्टेरिया शोज मोर लॉंगर एक्सटेन्शन कॉल्ड ॲज क्रोमॅटोफोर्स विच कॅरी फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. हा पॉईंट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट पॉईंट आहे अबाउट सायनोबॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरिया ज्या असतात त्या सायनोबॅक्टेरियामध्ये काय असतं बघा, एक लॉंगर एक्सटेन्शन असतं, त्याला क्रोमॅटोफोर असं म्हणतात. हे एक त्यांच्याकडे असणारं फिजिकल ऑर्गनायझेशन आहे ज्यांच्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट असतं. हा एक पॉईंट आपल्याला दिलेला लक्षात ठेवण्यासाठी सायनोबॅक्टेरियाबद्दल. ओके, इन मोटाईल बॅक्टेरिया म्हणजे असे बॅक्टेरिया जे आपली हालचाल करू शकतात, आयदर सिलिया और फ्लॅजेला आर फाउंड. आपल्याला जसे मोशन करण्यासाठी, चालण्यासाठी आपल्याला पाय आहेत, पळण्यासाठी पाय आहेत, तसं जे बॅक्टेरिया असतात जे मोटाईल असतात म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात, अशा बॅक्टेरियामध्ये कोण प्रेझेंट असतं? सिलिया आणि फ्लॅजेला हे प्रेझेंट असतात. बोथ आर ड्रिवन बाय रोटेटरी मुवमेंट प्रोड्यूस्ड बाय बॅसल बॉडी विच वर्क्स ॲज अ मोटर ऑफ फ्लॅजेलम. सो फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे दाखवू शकतो. समजा हा असा बॅक्टेरिया आहे, ठीक आहे, ह्या बॅक्टेरियाला अशा प्रकारचे हे फ्लॅजेला प्रेझेंट असतात, अशा पूर्ण बॉडीवरती हे फ्लॅजेला प्रेझेंट असतात. हे फ्लॅजेला एखाद्या पायासारखं काम करतात, म्हणजे ह्या बॅक्टेरियाला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मदत कोण करतात? तर हे फ्लॅजेला करतात. ह्या फ्लॅजेलाची जी मुवमेंट असते, अशी असणारी जी मुवमेंट आहे, ही मुवमेंट काय करते? यांना मदत करते. आणि हे जे फ्लॅजेला आहेत ते बॅक्टेरियाच्या मेन बॉडीला जोडले गेलेले आहेत. सो फ्लॅजेलांसाठी लागणारी सगळी एनर्जी कुठून मिळते? या बॅक्टेरियाला ह्या मेन बॉडीपासून त्यांना मिळत असते. ठीक आहे, त्यानंतर बघा रायबोझोम्सबद्दल काय सांगितलेलं आहे. रायबोझोम्स बॅक्टेरियल सेल साइटोप्लाझम कंटेन डेन्स पार्टिकल्स कॉल्ड रायबोझोम्स विच हेल्प इन प्रोटीन सिंथेसिस. रायबोझोम आर 70S टाईप कंपोज्ड ऑफ लार्ज सब युनिट्स 50S अँड प्लस स्मॉल सब युनिट्स 30S. बघा, जसं आपल्या शरीराला एनर्जीची गरज आहे कुठल्या कुठल्या वेगळ्या ॲक्टिव्हिटी परफॉर्म करण्यासाठी, त्याचप्रकारे बॅक्टेरियाला देखील एनर्जीची गरज असते. आता आपलं शरीर किंवा आपलं बॉडीचं स्ट्रक्चर जे आहे ते मेनली मसल्सपासून बनलं आहे, आणि मसल्स कशापासून बनले आहेत? प्रोटीन्सापासून बनलेले आहेत. मग बॅक्टेरियाच्या शरीराला आपण जो विशिष्ट आकार प्राप्त होतो किंवा बॅक्टेरियाला जो शेप मिळतो, त्या शेपसाठी कारणीभूत कोण आहे? प्रोटीन आहे. मग बॅक्टेरियाच्या शरीरामध्ये हे प्रोटीन कोण तयार करतं, कुठून तयार होतं?
तर ते काम कोणाचं आहे, ह्या रायबोझोम्सचं आहे। हे रायबोझोम काय करतात, तर बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये जे दोन प्रकारचे प्रेझेंट असतात, एक आहे 70S आणि दुसरा आहे 30S। हे दोन रायबोझोम मिळून बॅक्टेरियाच्या शरीरामध्ये प्रोटीन प्रोड्यूस करतात, प्रोटीन सिंथेसिस करतात, की ज्यामुळं बॅक्टेरियाच्या शरीराला एक विशिष्ट आकार प्राप्त होतो आणि बॅक्टेरियाची बॉडी तयार होते। ठीक आहे, डायग्राम दिलेली आहे आपल्याला प्रोकॅरियोटिक सेलची। डायग्रॅममध्ये चेक करा काय काय दिसतंय तुम्हाला। यामध्ये सगळ्यात आतल्या बाजूला क्रोमोझोम दाखवलेले आहेत, विच इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओइड रिजन। हे जे क्रोमोझोम प्रेझेंट आहेत, क्रोमोझोमचं काम काय असतं, तर बॅक्टेरियाची सगळी जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवणं। सो त्याचे जे जनुकं आहेत, जीन्स आहेत, ह्या सगळ्या जीन्सना हे क्रोमोझोम स्टोअर करून ठेवतात बॅक्टेरियामध्ये। त्यानंतर पिली सांगितलेलं आहे, पिली म्हणजे काय, हे वरवर असे केसांसारखे प्रोजेक्शन दिसत आहेत बघा, हे पिली आहेत जे काय करतात, त्याला मोशन करण्यासाठी, बॅक्टेरियाला मोशन करण्यासाठी मदत करतात, मुवमेंटसाठी मदत करतात। त्यानंतर रायबोझोम्स, आताच आपण फंक्शन्स बघितलं, रायबोझोम्सचं काय आहे, प्रोटीन सिंथेसिस। फूड ग्रॅन्युल्स, हे छोटे छोटे जे पिवळे गोल दिसतात तुम्हाला, दीज आर फूड ग्रॅन्युल्स, म्हणजे बॅक्टेरियाने हे खाल्लेलं काय आहे, फूड आहे। ओके, त्यानंतर प्लाझमिड, विच इज DNA ऑफ द बॅक्टेरिया। हे जे प्लाझमिड आहे, प्लाझमिड हे DNA किंवा जेनेटिक फॉर्ममध्ये बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतं। त्यानंतर हे दाखवलं आहे बघा, कॅप्सूल ऑर स्लाईम लेअर अँड द सेल वॉल ऑर प्लाझ्मा मेम्ब्रेन। सो सगळ्यात वरचं जे प्रोटेक्टिव्ह कोटिंग आहे बघा, इथं दाखवलेलं आहे, हे आहे कॅप्सूलचं कोटिंग, ज्याला स्लाईम लेअर असं पण म्हटलेलं आहे। ह्याच्यामध्ये प्रेझेंट असणारी स्लाईम लेअर, त्याच्या आतमध्ये जी प्रेझेंट आहे ही लाईन जी तुम्हाला दिसते, दिस इज अ सेल वॉल विच इज प्रेझेंट, सेल वॉल। आणि सेल वॉलच्या आतमध्ये कोण आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे। म्हणजे बघा, सगळ्यात वरती कोण आहे, कॅप्सूल, किंवा ज्याला तुम्ही स्लाईम लेअर असं म्हटलं, स्लाईम लेअरच्या आतमध्ये कोण आहे, सेल वॉल प्रेझेंट आहे। आणि सेल वॉलच्या आतमध्ये कोण प्रेझेंट आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट आहे। ठीक आहे, ही प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट आहे। आता ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये हे जे ब्ल्यू सगळं तुम्हाला दिसतं आहे, हे जे कलरचं हे दिसतं आहे तुम्हाला, हे आहे काय, सायटोसोल। तर आतमध्ये बॅक्टेरियाच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये जे एक द्रव्य प्रेझेंट असतं, एक लिक्विड प्रेझेंट असतं, त्याला सायटोसोल असं म्हटलं जातं। आणि त्यानंतर एक पार्ट आहे विच इज कॉल्ड ॲज अ फ्लॅजेलम। फ्लॅजेलम काय आहे, तर बॅक्टेरियाच्या मोशनमध्ये त्याला दिशा देण्यासाठी, डायरेक्शनसाठी त्याच्या मुवमेंटमध्ये हा फ्लॅजेलम मदत करतो। सो दिस इज द डायग्राम ऑफ प्रोकॅरियोटिक सेल। प्रोकॅरियोटिक सेलचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते सुरुवातीला मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे, पुन्हा एकदा रिकॉल करा। दिस इज प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल, याच्यामध्ये डज नॉट हॅव मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल्स, कुठल्याही प्रकारचे मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल्स प्रेझेंट नसतात, जसं की एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्जी कॉम्प्लेक्स, मायटोकॉन्ड्रिया, यांच्यावरती कुठल्याही प्रकारचे मेम्ब्रेन प्रेझेंट नसतात, लेयर प्रेझेंट नसतात, कवरिंग प्रेझेंट नसतात। त्यानंतर इट हॅज नो वेल डिफाईंड न्यूक्लियस, यांच्याकडे एक वेल डिफाईंड न्यूक्लियस पण प्रेझेंट नाही आहे। तुम्ही ह्या डायग्राममध्ये पण चेक करू शकता, कुठं न्यूक्लियस तुम्हाला दिसतो आहे का, वेल डिफाईंड असा न्यूक्लियस नाही आहे। आणि जेनेटिक मटेरियल इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओइड। सो याचे तुम्हाला दिसतं आहे, तर जेनेटिक मटेरियल इट इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओइड, लक्षात आलं। सो दिस इज व्हॉट अबाउट द प्रोकॅरियोटिक सेल अँड द डायग्राम ऑफ सिम्पल बॅक्टेरिया विच इज कॉल्ड ॲज अ प्रोकॅरियोटिक सेल। ओके, ह्या पेजवरती काय सांगितलेलं आहे बघा, ह्या काही टर्म्स आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। द टर्म सेल वॉज फर्स्ट यूज बाय द रॉबर्ट हुक, हे आपण कालच बघितलेलं आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये। त्यानंतर पुरकिंजे अँड मोहल इन 1835-37 डिस्कवर्ड प्रोटोप्लाझम, प्रोटोप्लाझमचा शोध ह्या दोघांनी लावलेला आहे। त्यानंतर सायंटिस्ट आहे कॅमिलो गोल्जी, डिस्कवर्ड गोल्जी अपॅरेटस।
सो आपल्या ज्या पेशी असतात त्याच्यामध्ये जे गोल्जी अपॅरेटस असतं त्याचा शोध यांनी लावलेला आहे. त्यानंतर रॉबर्ट ब्राऊन डिस्कवर्ड द न्यूक्लियस. बघा हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे बरं का, रॉबर्ट ब्राऊन इज द फर्स्ट सायंटिस्ट हू हॅज डिस्कवर्ड द न्यूक्लियस इन द सेल, न्यूक्लियस विच इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द सेल. त्यानंतर बघा कोण सायंटिस्ट आहे, बल्बियानी डिस्कवर्ड द क्रोमोझोम्स इन सलायवरी ग्लँड्स ऑफ कायरोनॉमस लार्वे. एका लार्वेच्या लार्वामध्ये छोटेसे जे किडे असतात ना, ह्या लार्वामध्ये त्यांनी काय शोधून काढलेलं आहे, क्रोमोझोम शोधलेले आहेत. त्यानंतर फ्लेमिंग इन 1882 स्टडीड द सेल डिव्हिजन इन डिटेल अँड कॉइन द टर्म मायटोसिस, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. सो इथं ह्या पर्टिक्युलर टेबलमध्ये तुम्हाला सगळे सायंटिस्ट आणि ह्या सायंटिस्टचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे याच्याबद्दल सांगितलेलं आहे, जे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, ह्या सगळ्या सायंटिस्टची नावं आणि तुम्हाला त्यांचं कॉन्ट्रीब्युशन पाठ करून लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ऑलवेज रिमेंबरमध्ये हा जो पॉईंट दिलेला आहे, तर ऑलवेज रिमेंबरमधला पॉईंट एकदा वाचून घ्या. यातून तुम्हाला काही शॉर्ट नोट करू वाटलं तर त्या छोट्या छोट्या गोष्टी नोट डाऊन करून घ्या, ठीक आहे. त्यानंतर मी नेक्स्ट पॉईंटकडे जाणार आहे, विच इज युकॅरियोटिक सेल्स. युकॅरियोटिक सेल्स म्हणजे काय आणि त्याच्याबद्दल थोडं आपण बघूया, आणि त्यानंतर आपण मग कंपोनंट्स ऑफ युकॅरियोटिक सेल्स ह्या पॉईंटकडे जाणार आहोत, ठीक आहे. बघूया युकॅरियोटिक सेल्स. द सेल्स इन विच न्यूक्लियस हॅज अ वेल डिफाईन्ड न्यूक्लियर मेम्ब्रेन आर नोन ॲज युकॅरियोटिक सेल्स. हा पहिला डिफरन्स आहे प्रोकॅरियोटिक सेल्स आणि युकॅरियोटिक सेल्समध्ये. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये एक वेल डिफाईन्ड न्यूक्लियस प्रेझेंट नसतो आणि युकॅरियोटिक सेलमध्ये मात्र अ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस प्रेझेंट असतो ज्याच्यावरती न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. बघा इथून पुढे तुम्हाला कायम हे लक्षात ठेवायचं आहे, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल्स तुम्हाला इथून पुढे बऱ्याच वेळेस हे दोन शब्द ऐकायला मिळतील, त्यावेळी तुम्हाला हे समजलं पाहिजे. These cells exhibit presence of membrane-bound cell organelles, example, cells of protists, plants, animals, and fungi. So, आपल्या शरीरामध्ये किंवा म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सेल्स आणि प्लांट सेल्स ह्या दोन्ही सेल्स कशा आहेत, युकॅरियोटिक सेल्स आहेत. कारण याच्यामध्ये सेलमध्ये आत प्रेझेंट असणारे जेवढे सेल ऑर्गॅनल्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण क्लोरोप्लास्ट, व्हॅक्युओल, त्यानंतर ट्रस क्रिस्टल, मायटोकॉन्ड्रिया, ठीक आहे, गोल्जी वेसिकल्स, हे सगळे जे सेल ऑर्गॅनल्स आहेत, ह्या प्रत्येक सेल ऑर्गॅनलला स्वतःचं एक कवरिंग, एक प्रोटेक्टिव्ह लेअर प्रेझेंट असते, त्याला आपण मेम्ब्रेन असं म्हणतो. सो प्रत्येक पार्टला मेम्ब्रेन प्रेझेंट आहे, हे युकॅरियोटिक सेलमध्ये आहे. असं प्रोकॅरियोटिकमध्ये होतं का, तर नाही. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जे सेल ऑर्गॅनल्स प्रेझेंट असतात यांच्यावरती कुठल्याही प्रकारची मेम्ब्रेन प्रेझेंट नसते. द युकॅरियोटिक सेल्स हॅव डिफरंट शेप, साईज अँड फिजिओलॉजी, बट ऑल द सेल्स आर टिपिकली कंपोज्ड ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. युकॅरियोटिक सेलमध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारचे शेप आणि साईज बघायला मिळतील, पण प्रत्येक सेलमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट असते. ही प्लाझ्मा मेम्ब्रेन काय करते, तर आतमध्ये असणारा जो सायटोप्लाझम आहे, सेलमध्ये असणारा सायटोप्लाझम आहे, त्याची बाउंड्री फॉर्म करते. सो इट इज कॉल्ड ॲज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. इट हॅज ऑर्गॅनल्स लाईक मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, रायबोझोम, गोल्जी अपॅरेटस और गोल्जी कॉम्प्लेक्स, एव्हरीथिंग इज देअर इन द सायटोप्लाझम. And a well-defined, a true nucleus is present in eukaryotic cells. So this is a very important point. So आतापर्यंत आपण काय बघितलं, तर प्रोकॅरियोटिक सेल्स आणि युकॅरियोटिक सेल बघितल्या. त्यात पण प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर आपण बघितलं, विच वॉज वन ऑफ द बॅक्टेरियल सेल. त्यानंतर आता आपण थोडं कंपॅरेटिव्ह टाईपमध्ये बघूया की प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेलमध्ये काय डिफरन्सेस आहेत. So what are the difference between the prokaryotic and eukaryotic cell? The first difference, which is very 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 important difference, that is nuclear membrane is absent into prokaryotic cells and nuclear membrane is present in eukaryotic cells. Je nucleus asto
प्रोकॅरियोटिक सेलमध्ये त्या न्यूक्लियसवरती एक मेम्ब्रेन किंवा प्रोटेक्टिव्ह लेअर प्रेझेंट नसते, आणि युकॅरियोटिक सेलमध्ये जो न्यूक्लियस असतो त्याच्यावरती एक लेअर किंवा एक कवरिंग प्रेझेंट असतं, त्याला न्यूक्लियर मेम्ब्रेन असं म्हणतात, हे याच्यावरती प्रेझेंट असतं. त्यानंतर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये बघा, जेनेटिक मटेरियल इज इन द फॉर्म ऑफ सर्क्युलर कॉईल ऑफ DNA विदाउट हिस्टोन प्रोटीन. हे हिस्टोन प्रोटीन काय आहे तुम्हाला नंतर कळेल, आत्ता काही गडबड नाही आहे आपल्याला. सो सर्क्युलर कॉईल फॉर्ममध्ये प्रेझेंट असतं जेनेटिक मटेरियल DNA, पण त्याच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन नसतात. पण इथे मात्र जेनेटिक मटेरियल हे एका डबल हेलिक्स फॉर्ममध्ये DNA जो असतो, आपण शिकलेलोच बघा 10वीमध्ये आपल्याला एक स्ट्रक्चर होता अशा प्रकारचा DNAचं स्ट्रक्चर, इट इज कॉल्ड ॲज अ डबल हेलिक्स स्ट्रक्चर ऑफ DNA, आणि याच्यावरती हिस्टोन प्रोटीन पण काय असतात, प्रेझेंट असतात. नेक्स्ट इज मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स आर अब्सेंट. आतले जे सेल ऑर्गॅनेल्स आहेत ज्याच्यामध्ये गोल्जी बॉडी असेल, मायटोकॉन्ड्री असेल, याच्यावरती मेम्ब्रेन प्रेझेंट नसते प्रोकॅरियोटिकमध्ये. युकॅरियोटिकमध्ये मात्र सगळे जे ऑर्गॅनेल्स आहेत ते मेम्ब्रेन बाउंड असतात. नेक्स्ट पॉइंट इज प्रोकॅरियोटिक सेलमध्ये प्लाझ्मिड्स आर मेनी इन नंबर, प्लाझ्मिड्स आर अब्सेंट. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, हॅज टू बी रिमेंबर्ड, हा लक्षात ठेवायचा आहे बरं का पॉईंट तुम्हाला. युकॅरियोटिक सेलमध्ये प्लाझ्मिड अब्सेंट असतात, प्रोकॅरियोटिकमध्ये प्लाझ्मिड हे प्रेझेंट असतात. सायटोप्लाझम डज नॉट शो स्ट्रीमिंग मुवमेंट. जे सायटोप्लाझम आहे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये, त्या सायटोप्लाझममध्ये कुठल्याही प्रकारची मोशन मुवमेंट तुम्हाला बघायला मिळत नाही. स्ट्रीमिंग मुवमेंट, स्ट्रीमिंग मुवमेंट म्हणजे काय बघा, समजा तुम्ही एखाद्या ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही काहीतरी टाकताय किंवा त्या ग्लासला हलवताय, अशा वेळेस ते पाणी हलतं, बरोबर आहे. ही जी मुवमेंट आहे त्याला आपण स्ट्रीमिंग मुवमेंट असं म्हणू शकतो, म्हणजे त्या पाण्यामध्ये होणाऱ्या हालचाली. त्याचप्रकारे सायटोप्लाझम जे असतं प्रोकॅरियोटिक सेलमध्ये, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या हालचाली तुम्हाला बघायला मिळत नाहीत, पण युकॅरियोटिक सेलमध्ये ती मुवमेंट असते. हा एक युनिक वेगळा पॉईंट आपल्याला दिलेला आहे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकच्या डिफरन्सेसमध्ये. ओके, नेक्स्ट पॉईंट इज प्रोकॅरियोटिक सेल्स जे आहेत त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी एन्झाइम्स आर प्रेझेंट म्हटलेलं आहे, ऑन द इनफोल्डिंग्स ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन कॉल्ड मेसोझोम्स. सो मेसोझोम्स हॅव रेस्पिरेटरी एन्झाइम्स विच आर प्रेझेंट इन ऑन द इनफोल्डिंग्स ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनचे जे फोल्डिंग्स आहेत त्याच्यावरती हे प्रेझेंट असतात. रेस्पिरेटरी एन्झाइम्स आर अब्सेंट विद इन मायटोकॉन्ड्रिया, सॉरी एन्झाइम्स आर प्रेझेंट विद इन मायटोकॉन्ड्रिया इन युकॅरियोटिक सेल. सो युकॅरियोटिक सेलमध्ये रेस्पिरेटरी एन्झाइम कुठं प्रेझेंट आहेत, मायटोकॉन्ड्रियामध्ये. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये कुठं प्रेझेंट आहेत, मेसोझोममध्ये, ठीक आहे. सो हे रेस्पिरेटरी एन्झाइम काय असतात ते आपण नंतर बघणार आहोत. व्हॉट इज मीन बाय द रेस्पिरेटरी एन्झाइम. बघा, प्रत्येक सेलमध्ये, मग ती बॅक्टेरियाची सेल असू दे, प्लांट सेल असू दे, किंवा आपल्या शरीराची बॉडी सेल असू दे, एव्हरी सेल हॅज टू प्रोड्यूस एनर्जी फॉर डुईंग द वर्क. आपली जी शरीराची प्रक्रिया आपण पार पाडतो, जे आपण काम करतो, त्यासाठी शरीराला एनर्जीची गरज असते. आणि ही एनर्जी कोण प्रोड्यूस करतं, सेल प्रोड्यूस करतात, प्रत्येक पेशी प्रोड्यूस करते. आपण कुठं 10वीमध्ये ऐकलं आहे बघा, मायटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड ॲज अ पॉवर हाऊस ऑफ द सेल. पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणजे काय, तर ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये लागणारी सर्व एनर्जी प्रोड्यूस होते, म्हणून इट इज कॉल्ड ॲज अ पॉवर हाऊस ऑफ द सेल. मग ह्या पॉवर हाऊसमध्ये एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी जे काही एन्झाइम्स लागतात त्यांना काय म्हटलं जातं, रेस्पिरेटरी एन्झाइम्स असं म्हटलं जातं. सो हाऊ वी कॅन डिफाईन द रेस्पिरेटरी एन्झाइम्स, दीज आर द एन्झाइम्स विच आर इन्वॉल्वड इन द प्रोडक्शन ऑफ एनर्जी टू द सेल, कॉल्ड ॲज अ रेस्पिरेटरी एन्झाइम्स. एक्झाम्पल दिलेलं आहे सायनोबॅक्टेरिया, ब्लूग्रीन अल्गी बॅक्टेरिया, हे सगळे प्रोकॅरियोटिक सेलचे एक्झाम्पल दिलेले आहेत. इवन जी फिगर 5.3 दिलेल्या पुस्तकामध्ये, ती देखील कशाची आहे, प्रोकॅरियोटिक सेल जो बॅक्टेरिया आहे, फाईन. आणि युकॅरियोटिक सेल म्हणजे कुठल्या, ज्याच्यामध्ये अल्गी आहे, फंगा आहे, प्लांट्स आणि ॲनिमल्स. मग आपल्या शरीरातल्या पेशी कशामध्ये येतील, युकॅरियोटिक सेलमध्ये येतील. जे आपण भाजीपाला किंवा आपल्या ओतीभोवतीची झाडं आहेत ती कशामध्ये येतील, युकॅरियोटिक सेलमध्ये येतील. त्यानंतर फंगाय आणि अल्गी हे देखील युकॅरियोटिक सेल्स आहेत. सो दिस इज ऑल अबाउट प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक सेल.
In the next lecture, we are going for the eukaryotic cells, the structure of eukaryotic cells, how each and every organelle is present in eukaryotic cell. So at the end of lecture, tumhala kay karayche aahe? Pahili goshta, prokaryotic cell and eukaryotic cell yanchyamadhle differences. Prokaryotic cell madhli ji cell wall aahe, tya cell wall cha constitution. त्यानंतर फिगर 5.3 ही डायग्राम तुम्हाला व्यवस्थित करायची आहे, ठीक आहे. आणि हे जे मेजर डिफरन्सेस आहेत, हां अजून एक पॉइंट महत्त्वाचा, तो म्हणजे ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया हे म्हणजे काय असतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू. ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया त्यांच्या सेल वॉलमध्ये असणारे प्रोटीन्स किंवा एन्झाईम्स जे आहेत हे आपल्याला इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण प्रोकॅरिटिक आणि युकॅरिटिक सेल यांच्यामधले डिफरन्सेस घेऊन इथंच थांबूया. इन द नेक्स्ट लेक्चर विल स्टार्ट विथ द पॉईंट इन डिटेल द स्ट्रक्चर ऑफ प्लांट अँड ॲनिमल सेल्स अँड वी आर गोइंग टू सी डिफरंट सेल ऑर्गॅनल्स. रिमेंबर दिस लेक्चर इज गॉन बी व्हेरी इंटरेस्टिंग. द पॉईंट्स विच आर अपकमिंग आर व्हेरी इंटरेस्टिंग पॉईंट्स. सो बी रेडी फॉर द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.